आमसभा घ्या अन्यथा चंदगड तालुक्यातल्या सगळ्या जनतेला तुम्हाला सामोरं जावं लागेल हे प्रशासनासमोर आम्ही सांगतोय. चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी 5 वर्षात एकही आमसभा न घेतल्याने चंदगडच्या विकासाला खिळी बसली आहे. आमदारांनी सगळीकडे 1600 कोटींच्या विकास कामाचे फलक लावले आहेत, तर आमसभा घेऊन त्याचा हिशेब द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभे करणार असल्याचे निवेदन आज नागरिकांनी तहसीलदार यांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, तर आमदारांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन देखील यावेळी करण्यात आले. ऍडव्होकेट संतोष माळवीकर यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी संबोधित केले. ते निवेदन मनोजकर सांगितल्याप्रमाणे साहेबांना आता लागले फोन करून 8 दिवसात ते माझ्याबद्दल निवेदन करून फक्त निवेदन करतो. साहेब आमसभा घेणं चिंता जबाबदारी आहे, आम्ही इतर पुढच्या वेळेस अनुभव तर असे येणार नाही. एक लक्षात घ्या, आज फक्त निवेदन देण्यासाठी चंदगड आग्रा गडहिंग्लज मधले एवढे लोक येऊ शकतात, मग विचार करा आंदोलनामध्ये किती लोक असतील. साहेब फक्त हे निवेदन देण्यासाठी आले, 5 ते 10 हजार लोक येणाऱ्या काही दिवसामध्ये बसतील आणि प्रशासनाला सुद्धा नाकी नऊन जातील, तेव्हा आमसभा ही आमसभा 1600 कोटीचा हिशोब 1600 कोटीचा हिशोब. आणि ज्यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्या कोराणे साहेबांचा निषेध करणारा राजेश पाटील साहेबांचा मी इच्छा व्यक्त करतो की एवढा त्यांचा निषेध आणि धिक्कार व्यक्त केल्यानंतर तरी या चंदगड तालुक्याचा आमदार म्हणून त्यांनी लवकरात लवकर इथं आमसभा घेतील, नाही घेतली तर मी आता सगळ्यांनी विनंती करतो येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये जिथे जिथे राजेश पाटील रस्त्यावरती भेटतील किंवा जिथे जिथे काही होईल त्यावेळेस मागे जसे आम्ही इशारा देतोय त्या पद्धत सांगतोय. साहेब तुम्ही आमसभा घ्या अन्यथा चंदगड तालुक्यातल्या सगळ्या जनतेला तुम्हाला सामोरं जावं लागेल हे प्रशासनासमोर आम्ही सांगतोय. कोल्हापूर किंवा बेळगावच्या दुसरा पर्याय नाहीये, म्हणजेच ना तुम्ही शिक्षणासाठी पैसा खर्च लावला, ना आरोग्यासाठी लावला, ना तुम्ही पर्यटन विषय लावला. जर मग